मोताळा येथे जयदुर्गा उत्सव मंडळाचा अभिनव उपक्रम, विद्वांच्या हस्ते 9 दिवस होणार होम हवन आणि आरती। दुर्गा उत्सवात विद्वांना सहभागी करून घेण्याचं आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक DS लहाने यांनी केले। तर याला सकारात्मक प्रतिसाद देत मोताळा येथील जयदुर्गा उत्सव मंडळ यांनी विधवा महिलांच्या हस्ते देवीचे पूजन करून देवीची मूर्ती बसवून 9 दिवस या ठिकाणी विधवा महिलांच्या हस्ते देवीचे पूजन, आरत्या, होम, हवन तसेच विविध विधी या ठिकाणी करण्याचा संकल्प या मंडळाने घेतला असून होणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये विधवांना समानतेची वागणूक देण्याची शपथसुद्धा या ठिकाणी घेण्यात आली। आमच्या मानस फाउंडेशनने जे आवाहन केलं होतं की दुर्गादेवीमध्ये या नवदुर्गा उत्सवामध्ये विधवा महिलांना सन्मान करा आणि त्यांच्या हस्ते पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या, या त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत जय दुर्गा उत्सव मंडळ मोताळा यांनी या ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना असेल आणि इतर सर्व पूजा अर्चा असतील या संदर्भात त्यांनी विधवा महिलांना सहभागी करून घेऊन त्यांचा सन्मान केला। त्यासोबतच या ठिकाणी सगळी डेकोरेशनची थीम जी आहे ती त्यांनी विधवा महिलांचा सन्मान करण्यासंदर्भातील त्यांनी ती लावली, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणीसुद्धा त्यांनी या ठिकाणी लावल्यात आणि एक चांगला समाजापुढे एक चांगला आदर्श उभा केला। मी या मंडळाचं खरं म्हणजे मनापासून कौतुक करतो।